जे वधूची निवड करत असताना पालकवर्ग जे आहे ते नेमकी चूक करत असतात हा नमस्कार पहिलं तर सर्वांना या नऊ वर्ष शुभेच्छा सर्व प्रेक्षकांना माझ्यातर्फे आणि साम चॅनलतर्फे पण हे वर्ष सुखसमृद्धीचं भरभराटीचं जाऊ तुमच्या इच्छा आकांक्षा या वर्षात पूर्ण होवो मागच्या वर्षी जे काय तुमचं राहिलेल्या गोष्टी असतील या वर्षात परिपूर्ण होवो आणि हे परिपूर्ण होताना माझं परफेक्ट टेक्निकल सायंटिफिक नॉलेज घेऊन तुम्हाला सक्सेस मिळव ही एक माझी प्रांजळ इच्छा आहे आता लग्नाच्या दृष्टिकोनात बघा बघायचं मागच्या वेळेस वरासंबंधी होतो वधूसंबंधी एवढ्यासाठी बोलतो कारण माझ्याकडे जे क्लायंट येतात त्यांना एकडे चित्रविचित्र प्रॉब्लेम फेस केलेले आहेत की ज्यामुळं लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायचं पाळी येते कारण एक जेव्हा एक लग्न होतं तेव्हा एक दोन कुटुंब एकत्र येतात दोन आई वडील एकत्र आपल्या मुलांना एका बंधनामध्ये बांधतात आणि ते बंधनामध्ये बांधत असताना जे काय कुंडलीचा गुणमेलनाचा फक्त आधार घेऊन जे आज डायव्हर्स झालेले आहेत ज्या ज्या लोक ह्या वाईट परिस्थिती जातात त्यांना माहिती असेल की फक्त गुणमिलन केल्यानंतर काय प्रकार होतो असे हजारोनी लोकं माझ्याकडे येत आहेत अजून पण येतील हा प्रोग्राम बघितल्यानंतर मला गॅरंटी आहे तर वधूची निवड करताना दोन गोष्टी परीक्षण करताना दोन गोष्टी चुकीच्या होतात की तुम्ही ती वधू किती शिकलेली आहे किती ती कमवते किंवा बऱ्याच गोष्टी या त्या मुलीचा स्वभाव कसा आहे त्या मुलीला संतती होण्याला अडचण येणार नाहीत ना त्या मुलीचा स्वभाव प्रेमळ आहे का एकत्रित घरामध्ये ती मुलगी सूट होणार आहे का लक्ष्मीच्या पायगुणाचं पत्रिका ती आहे का पतीवर प्रेम करणार करणारी पतीवर काय सगळ्यात बायका प्रेम करणार तो प्रॉब्लेम नाही पण पतीवर प्रेम करताना पण रिस्पेक्ट ठेवणारी पद्धतीची आहे का आईवडिलांना पण ती रिस्पेक्ट देईल का हुकमी असेल का रागीट असेल का अग्रेसिव्ह असेल का खूप पैसा खर्च होऊ शकतो का कोणता आजार पण तिला येऊ शकतं नॉर्मल डिलिव्हरी होईल का सिझरियनमध्ये होऊ शकतं किंवा संतान होताना काय अडचणी येतील का असे शेकडो क्वेश्चनचा आन्सर मी देऊ शकतो आणि हे सगळं तुम्ही पत्रिकेमधून जाणून घ्यायला पाहिजे ही वधूची निवड करताना मोठी चूक होते एवढे गुण मिळाले लग्न करून टाका नंतर प्रॉब्लेम येतो त्यामुळे हे सगळे पॉईंट तुम्ही ज्या ब्राह्मणाकडून जाऊन विचारणार त्या माणसाला हे विचारणं गरजेचं आहे की फक्त आणि मुलगी बघताना किती शिकली किती पॅकेज आहे किती कमवणार आहे काय किती पैसे येणार आहेत किंवा हे या बऱ्याच गोष्टी बघून लग्न केलं जातं हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि सेकंड म्हणजे लग्न करताना आता कसं एकच मुलगा एकच मुलगी असते पुरुष काही चार चार पाच पाच मुलं असायचे असं होत नाही लग्न झाल्यानंतर एखादी मुलगी एखाद्या घरामध्ये तुम्ही देता म्हणजे पण मुलगीचा स्वभाव बघणं हा एक पॉईंट झाला पण त्या घरात सासू पण कशा हे पण त्यांनी बघणं खूप गरजेचं असतं कारण एकत्रित कुटुंबात आल्यानंतर एक नवीन व्यक्ती येते पूर्ण स्वतः घरदार सोडून येते तेव्हा त्या घरात एकत्रित येण्या येण्यादृष्टीकोनं नवऱ्याबरोबर बाकीचे लोक कसे आहेत हे पण ओवरलुक होणं गरजेचं आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी होतात वधूचे संस्कार कुठे राहिलेली आहे किंवा ती काय शिक्षण शिकलेली आहे तिचं मनाची अवस्था कशाबद्दल असेल माझ्या मुलाची मनस्ता मनाची अवस्था ओके आहे का, का, का दोघांचं स्वभाव गुण जुळेल की नाही झिरो गुण जुळलेला असताना पण मी लग्न लावलेलं आहे त्यांना चांगली मुलं बाळं व्यवस्थित आहे कारण सत्तावीस वर्षापासून या फील्ड मध्ये मी आहे त्यांची मुलं आता लग्न झाले ज्या मुलांचं मी लोकांचं लग्न लावलं ते आता अॅब्रॉडला मुलं सेटल एम एस वर करत त्यांना मुलं बाळं पण झालेले आहेत एक नाडी दोष असलेल्या बऱ्याच लोकांची लग्न लावले आहेत त्यांना व्यवस्थित मुलं झालेली आहेत मृत्यू शराष्टक असलेल्या बऱ्याच लोकांची मी लग्न पत्रिका जुळून केलेलं आहे त्यांना कोणीही मेलेलं नाही त्यामुळे या गोष्टीवर घाबरून जाऊन आणि तुम्हाला चांगलं स्थळ पसंत असेल तर एकनाडी दोष आहे मृत्यू शराष्टक आहे गुण जुळत नाही म्हणून लग्न कॅन्सल करणं असं अजिबात करायचं नाही आणि याच मुद्द्यावर जर लग्न तुम्ही कॅन्सल करणार असाल तर ज्या माणसाकडून तुम्ही हे विचारून घेता त्याला ज्योतिषातलं काहीही कळत नाही असा पण अर्थ होतो तर अवलोकन हे पूर्ण पत्रिकेचं दोघांचं समोरासमोर स्क्वेअर ठेवून व्हायला पाहिजे आणि ही चूक तुम्ही वधू निवड करताना करू नका हा पूर्ण अवलोकन वधूचं पूर्ण अवलोकन करून मगच लग्न करा तरच फायदा होऊ शकतो अगदी